जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील अंबड व सातपूर या शहरी भागात औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांनी 1100 हेक्टर जमीन दिली। दरम्यानच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात दिलेल्या जागेवर अनेक प्रकारचे भूखंड घोटाळे होऊ लागले। अनेक उद्योग बंद पडून हे भूखंड बंद अवस्थेत आहे। वरिष्ठ भूखंड न्यायालय प्रक्रियेमुळे बंद अवस्थेत आहेत, परंतु महामंडळ ही जागा ताब्यात न घेता बिल्डरांना देत आहे। साऱ्या प्रकारची ईडीने चौकशी करावी या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा 20 नोव्हेंबरला नाशिकपासून पायी मोर्चा निघून मुंबई येथील ईडी कार्यालयात सकाळी 10 वाजता पोहोचलो। मोर्चेकरांतर्फे वरील मागणीचे निवेदन देण्यात आले। याबाबत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली। आज मोर्चाचा शेवटचा दिवस, आम्ही ईडी कार्यालयात जे काही आमचं जे म्हणणं होतं महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातील भूखंड घोटाळ्यांबाबत, त्याची सर्व माहिती आम्ही तिथे तेथील अधिकारी यांना दिली व त्यांनी पुढे कारवाई होण्यासाठी लागणारी कागदपत्र वगैरे जे काय आहे कशा पद्धतीने जमा करायची किंवा काय ती सगळी आम्ही माहिती घेतली। आता आम्ही आमच्या कामाला लागू, देखील जे काही जेवढं कागदपत्रांची पूर्तता करून तेवढे पुढील कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेले। प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या या मोर्चाला संपूर्ण प्रतिसाद आणि पाठिंबा मिळाला असल्याचंही यावेळी संघर्ष समितीने सांगितले। यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।